शालांत परीक्षेचा निकाल गेल्याच आठवड्यात जाहीर झाला अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे जाहीर झालेला कोल्हापूर विभागाचा निकाल पंच्याण्णव टक्क्यांपेक्षा अधिक लागला आहे त्यानंतर अकरावी प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या सीईटी टी परीक्षेच्या नाव नोंदणीला आजपासून प्रारंभ झाला एकवीस ऑगस्ट रोजी सीईटीची टीची शंभर गुणांची परीक्षा होणार असून कोल्हापूर विभागातील प्रत्येक जिल्ह्यात किमान पंचवीस केंद्रांवर ही परीक्षा होईल अशी माहिती शालांत परीक्षा मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी दिली तर बारावी परीक्षेचा निकाल एकतीस जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली कोरोनामुळं राज्य शासनानं दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा रद्द केली या परीक्षांचे निकाल विद्यार्थ्यांच्या शाळांतर्गत शैक्षणिक कामगिरीच्या मूल्यांकनाद्वारे जाहीर झाले गेल्याच आठवड्यात दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी सीईटी टी परीक्षेची चर्चा सुरू झाली एकवीस जुलैपासून सीईटी प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली मात्र त्यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळं ही प्रक्रिया रद्द करण्यात आली आता आजपासून पुन्हा नव्यानं सीईटी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असून दोन ऑगस्टच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील अशी माहिती कोल्हापूर विभागीय माध्यमिक उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी बिनूशी बोलताना दिली सव्वीस जुलै रोजी हे संकेतस्थळ दुपारी तीन वाजता पुन्हा सुरू करण्यात येत आहे सदरचे संकेतस्थळ हे दोन ऑगस्टच्या रात्रीच्या बारा वाजेपर्यंत चालू राहील त्याचबरोबर इतर मंडळामधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी जसे की सी बी एस ई आय बी आय सी एस ई त्याचबरोबर राज्यमंडळाचे दोन हजार एकवीस पूर्वीचे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यांना इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी त्यांनी सीट देणे आवश्यक आहे आणि अशा मुलांनी आवेदनपत्र भरण्याची त्यांच्यासाठी आवेदनपत्र भरण्याची दिनांक ही अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता सुरू होत आहे एकवीस ऑगस्ट रोजी सीई टी प्रवेशाची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे इंग्रजी गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी पंचवीस गुणांची अशी एकूण शंभर गुणांची ही परीक्षा होणार आहे त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान वीस ते पंचवीस केंद्र स्थापित केली जाणार आहेत यंदा दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सीई टी परीक्षेसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही मात्र दोन हजार एकवीस पूर्वी जे विद्यार्थी दहावी उत्तीर्ण होऊन अकरावीत प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी प्रति विद्यार्थी एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे दरम्यान बारावी परीक्षेचा निकाल एकतीस जुलैपर्यंत जाहीर करावा अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली आहे त्यामुळे निकाल तयार करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असून येत्या चार दिवसात बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे वर्षी मूल्यमापन हे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे होणार असून त्या दृष्टीने विभागीय मंडळातील सर्व शाळांनी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार केलेले आहेत आणि सदरचे निकाल हे शाळांनी संगणक प्रणालीमध्ये भरण्याचं काम पूर्ण झालेलं आहे उद्या दिनांक सत्तावीस रोजी निकाल भरत असताना ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठीचा कॅम्प विभागीय मंडळामध्ये आयोजित केलेला आहे सत्तावीस ते एकोणतीस या कालावधीमध्ये या त्रुटीची पूर्तता करून निकाल पूर्ण करण्याचं काम अंतिम करण्यात येत आहे अंतर्गत मूल्यांकनाधारे बारावी परीक्षेचा निकाल तयार करत असताना त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी मंगळवारी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे एकोणतीस जुलैपर्यंत सर्व त्रुटी दूर करून त्यानंतर परिपूर्ण मूल्यांकन अहवाल प्राप्त झाल्यानंतर बारावीचा निकाल जाहीर होईल असं कुलाळ यांनी स्पष्ट केलं